क्रिया कर रहे हैं। हम क्या करने वाले हैं? अशा कुठल्याही नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील पेशंटला किंवा रुग्णाला असा काही त्रास असला तर त्यांनी आमच्या दवाखान्यात येऊन माझ्याशी किंवा हॉस्पिटलशी संपर्क करावा, जेणेकरून भविष्यातील होणारे जे दुष्परिणाम आहेत ते टाळता येईल आपल्याला। गंगाखेड तालुक्यातील 45 वर्षीय महिला पोटदुखीच्या त्रासाने नांदेड येथे रेनबो हॉस्पिटलला 12 तारखेला आली होती। रुग्णाची पेशंटची तपासणी केली असता असं निदर्शनास आले की पेशंटच्या पोटामध्ये जवळपास 9 महिन्याच्या गर्भाएवढा गोळा आहे। सोनोग्राफी, MRI आणि रक्ताच्या चाचण्या केल्या असता शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण हे अतिशय कमी होतं, 1-6 ग्राम रक्ताचं प्रमाण होतं। त्याच्यानंतर पेशंटच्या हृदयात ECG बदल होते, त्याच्यामुळे पेशंटला जिथं ICU सेटअप आहे किंवा मोठ्या दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्याची गरज होती। परंतु पेशंटची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे आणि पेशंटचा विश्वास रेनबो हॉस्पिटल आणि दवाखान्यावर असल्यामुळे त्यांनी याच ठिकाणी ऑपरेशन करण्यासाठी विनंती केली होती। हे जी कंडिशन होती ही अतिशय रेअर कंडिशन होती। डिजनरेटिव्ह चेंजेस झाले होते युट्रसच्या फायब्रॉइडमध्ये, त्यामुळे जवळपास 2 तास ही शस्त्रक्रिया चालून यशस्वीरित्या हे ऑपरेशन करण्यात आले आणि आज पेशंटला दवाखान्यातून सुट्टी करण्यात आली। याच्यामध्ये पेशंटला कुठल्याही आर्थिक बाबीचा किंवा कुठल्या बाबीचा विचार करण्यात आले नाही, फक्त एक जनसेवा म्हणून, गोरगरीब जनतेची सेवा म्हणून हे शस्त्रक्रिया करण्यात आली।